ओके ॲक्ट टू सीन 9 बेलमॉन्टमध्ये होतोय. कॅरेक्टर्स काय काय आहेत? नरेसा, पोर्श आणि अरेगॉन. अरेगॉन कोण? प्रिन्स. ठीक आहे, नरेसा काय म्हणते? क्विक क्विक ड्रॉ द कर्टन्स, प्रिन्स ऑफ अरेगॉन हॅज टेकन हिज ओथ, म्हणजे त्यांनी त्याची ओथ घेतलेली आहे. मग पोर्शा म्हणते, बिहोल्ड देअर स्टँड द कॅस्केट नोबल प्रिन्स, समोर तिथे कॅस्केट ठेवलेलं आहे. अरेगॉन म्हणतो, आय एम एन्जॉयड बाय दी ओथ, म्हणजे मी ओथ घेऊन आलो. ओथ काय होती? नंबर वन, की जी कॅस्केट मी चूज करेल त्याच्यामध्ये काय निघालं ते मी कोणालाच नाही सांगणार. सेकंड, जर का मी रॉंग कॅस्केट निवडली तर आय विल नेवर मॅरी अ वुमन. आणि थर्ड, जर का मी रॉंग कॅस्केट निवडली तर आय विल गो इमिडिएटली. मग तो म्हणतो की आता मी माझे ओथ घेतलेली आहे, शो मी द कॅस्केट्स. मग पोर्शा म्हणते, टू दीज इंजंक्शन्स एव्हरी वन डॉट स्वेअर दॅट कम्स टू हॅझार्ड फॉर माय वर्थलेस सेल्फ, म्हणजे ती म्हणते की माझ्यासाठी जो कोणी येतो इथे त्याला ही ओथ घ्यावीच लागते. मग तो म्हणतो, अँड सो आय हॅव टेकन इट, म्हणजे मी त्यासाठीच घेतल्यात ओथ, आता मला माझं फॉर्च्युन टेस्ट करू द्या. मग तो बघतो, तिथे तीन कॅस्केट्स असतात. फर्स्ट कॅस्केटकडे बघतो, लेडची जी असते ती बघून तो म्हणतो की दिस मेक्स मी रिस्क एव्हरीथिंग. या कॅस्केटमध्ये असं लिहिलं आहे की माझ्याकडे जे सगळं आहे ते मला रिस्क करावं लागेल, मग मी ही नाही निवडणार. सेकंड तो म्हणतो गोल्ड, गोल्डची बघून तो काय म्हणतो, ऑनली अ फुलिश मेजॉरिटी विल चूज बाय एक्सटिरियर, बाहेरचं बघून फक्त फुलिश लोकच डिसाईड करतील. नॉट नोईंग मोर दॅन वॉट अ फुलिश आय कॅन सी, म्हणजे जे त्यांना दिसतं त्याच्या पलीकडेही काही असतं हे त्यांना माहिती नाही आहे, म्हणून ते फक्त जसं दिसतं त्याच्यावरूनच डिस्कस करतील, म्हणजे त्याच्यावरूनच डिसिजन घेतील. इट इज अ पाथ ऑफ डेंजर, तो म्हणतो की जसं दिसतं जर का ते फॉलो केलं तर इट इज पाथ ऑफ डेंजर. आणि मग तो सिल्वर कॅस्केट बघतो, सिल्वर कॅस्केट बघून तो काय म्हणतो, सिल्वर कॅस्केटवर लिहिलेलं असतं की हू एव्हर शॅल चूज मी शॅल गेट वॉट ही डिझर्व्स. मग तो म्हणतो, वेल सेड, जे मी डिझर्व करतो तेच मला मिळायला हवं. हू विल ट्राय टू चीट फॉर्च्युन, म्हणजे जे माझ्या नशिबात नाही आहे ते मला तसंही मिळणार नाही आहे. सो तो म्हणतो की हेच हीच कॅस्केट मी निवडणार. मग तो सिल्वर कॅस्केट निवडतो. सिल्वर कॅस्केटमध्ये काय निघतं? व्हॉट इज देअर? अ ब्लिंकिंग इडियट. इज दिस वॉट आय डिझर्व? तो म्हणतो की हे का माझ्या नशिबात. मग ती म्हणते, टू ऑफेंड, की तू चिडणं आणि लोकांना जज करणं हे दोन वेगळे वेगळे ऑफिसेस आहेत, म्हणजे दोन वेगळ्या गोष्टी आहेत, ऑफ अपोजिट नेचर, दोन्ही अपोजिट आहेत. मग तो म्हणतो, व्हॉट इज हिअर? आणि एक स्क्रोल असते, ती स्क्रोल वाचतो. तो स्क्रोलवरती काय लिहिलेलं असतं? द फायर 7 times tried this, 7 times tried that जजमेंट इज, म्हणजे एखादी जजमेंट जोपर्यंत मी 7 वेळा नाही जजमेंट करत तोपर्यंत श्युअरिटी नाही येत. ठीक आहे, सम पीपल चेस शॅडोज अँड गेट ओनली अन अपिअरन्स ऑफ हॅपीनेस, म्हणजे ते शॅडोला चेस करतात आणि फक्त त्यांना ग्लिम्स ऑफ हॅपीनेस येते. काही लोकं असतात ज्यांना वाटतं एक्सपिरियन्समुळे त्यांना खूप काही माहिती आहे, म्हणजे काय तर ओल्ड एजमुळे त्यांना खूप काही माहिती आहे, खूप एक्सपिरियन्स आहे, पण दोज आर ऑल्सो फूल्स. म्हणून ही कॅस्केट सिल्वरने कवर केली होती. मग अरेगॉन म्हणतो, जर का मी इथे अजून वेळ थांबलो तर आय विल प्रूव्ह माय सेल्फ टू बी मोर फुलिश. मग तो म्हणतो की आय केम हिअर फॉर पोर्शिया, बट सिन्स मी चुकीची कॅस्केट निवडली आहे आता मी इथून निघून जातो. मग तो निघून जातो. पोर्शिया म्हणते की दस हॅथ अ कॅन्डल सिंगल्ड द मॉथ, म्हणजे अजून एक मॉथ कॅन्डलकडे अट्रॅक्ट झाली. मॉथ म्हणजे काय? ती पाकळी असते ना दिव्याकडे जी जाते. तर तो म्हणतो की अजून एक मॉथ ह्या कॅन्डलमध्ये जळून गेली. मग नरिसा म्हणते, द एन्शंट सेईंग इज नो हिअर से, म्हणजे ती एन्शंट सेईंग जी आहे ती ट्रू आहे, की हँगिंग आणि वाइफिंग गोज बाय डेस्टिनी, म्हणजे कोणाशी लग्न होईल आणि डेथ कधी होईल दोन्ही डेस्टिनीमध्ये लिहिलेलं असतात. पोर्शा म्हणते, कम ड्रॉ द कर्टन्स, तेवढ्यात एक सर्वंट येतो आणि सर्वंट सांगतो की इथे एक फोर रनर आला आहे, एक वेनेटियन बॉय आला आहे सांगायला की त्याचा मास्टर येतोय. मास्टर कोण असतो? बॅसेनियो. तो सांगतो की ही इज कमिंग विथ लॉट ऑफ गिफ्ट्स. तो म्हणतो की नेवर हॅज अ डे ऑफ एप्रिल बीन सो गुड, नेवर हॅज अ डे ऑफ एप्रिल स्टार्टेड सो गुड. ठीक आहे, इतका चांगला कधी एप्रिलचा दिवस सुरू झाला नव्हता. बोर्शा म्हणते, से नो मोर आय प्रे दी आय एम हाफ फियर्ड. बॅसेनियो म्हणतो, सॉरी नरिसा म्हणते, बॅसिनियो लॉर्ड लव इफ दाय विल इट बी, म्हणजे आय होप इट इज बॅसिनियो. आणि इथे तुमचा ॲक्ट 2 कम्प्लीट होतो.